तर चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यानं केंद्र सरकारनं 20 आणि 22 डिसेंबर 2022 रोजी अद्ययावत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिका कोरोनाचा सामना करण्यासाठी आता सज्ज झाली आहे. मुंबईमधील रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी 2804 खाटा उपलब्ध करण्यात आल्या. तसंच महानगरपालिकेच्या 24 विभाग कार्यालयांमधील कोरोनाविषयक नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात येणार आहे. नागरिक कोणत्याही अडचणीच्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. कोरोना रुग्णांचं व्यवस्थापन करण्यासाठी पुरेशा स्वरूपामध्ये ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तर नागरिकांसाठी काही मार्गदर्शक तत्व आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणं, साबण आणि पाण्यानं वारंवार हात धुणं, आजारी असताना घरी अलगीकरणामध्ये राहणं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.